गव्हाण आणि नावा ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा गव्हाण कोपर शेलघर शिवाजीनगर नावाखाडी नावा परिसरातील नागरिक पाण्याच्या तीव्र टंचाईला त्रस्त झालेत. दास्तान फाटा ते गव्हाण या पाण्याच्या पाइपलाईन मधून कंटेनर यार्ड वेअरहाऊस सर्व्हिस सेंटर यांनी अनधिकृतपणे पाण्याचं कनेक्शन घेतल्यानं या गावांना गेल्या 20 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नव्हता. या विरोधात गुरुवारी नागरिकांनी दास्तान फाटा येथे सिडकोच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली असता यात पाणी चोरीची घटना उघडकीस आली आहे. यावेळी उपस्थित असणाऱ्या गव्हाण आणि नावा ग्रामपंचायतींच्या सरपंचांसहित दोन्ही ग्रामपंचायतींच्या नागरिकांनी या घटनेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी अनधिकृत असलेले कनेक्शन तोडले व त्यांना समज देत पुढे अशी घटना घडली तर गुन्हा दाखल करणार असल्याचे मल्हार टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. आज तर पहिल्या स्टेजला आम्ही थोडंच जाणार आहोत, परत एक आठवड्याने आम्ही परत हे स्टेज करणार. या लोकांनी जर घेतले असतील तर त्यावेळेस त्यांच्यावर FIR झाला. गव्हाण आणि नावा ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा गव्हाण कोपर शेलघर शिवाजीनगर नावाखाडी नावा या परिसरात गेल्या 20 दिवसांपासून येथील नागरिकांना तीव्र पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागतंय. गेली अनेक दिवस येथील नागरिक हे गव्हाण आणि नावा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी या संदर्भात सिडको तसेच ONGC अधिकाऱ्यांकडे सातत्यपणे पाठपुरावा केला, परंतु कोणताही तोडगा न निघाल्यानं गुरुवारी सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता VG पांडुळे यांच्यासोबत पाहणी केली असता या परिसरात असलेल्या लॉजिस्टिक यार्ड सर्व्हिस सेंटर हे पाणी चोरी करत असल्याचं समोर आलं. यावेळी ग्रामस्थांचा आक्रोश पाहता लवकरात लवकर या समस्येवर मार्ग काढून पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करून पाणी पुरवठा सुरळीत करणार असल्याचे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी नावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, सदस्य सचिन घरत, हेमंत पाटील, अरुण कोळी, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुनीता घरत, रोशन म्हात्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते वामनशेठ म्हात्रे, नावा ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, प्रल्हाद पाटील, अमृता पाटील, कल्पना घरत, निर्मला ठाकूर, साधना तांडे, शांता म्हात्रे, विजय ठाकूर, मीनाक्षी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिस्थिती जी आता त्यांनी खतम केलेली आहे, 10-15 दिवसापासून त्यांना पाणी पुरवठा करत होतो, त्यानुसार त्यांच्या जशा कंप्लेंट आल्या तशा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले. काल ONGCसोबतही आमची मीटिंग झाली, MIDCसोबतही आमचं सतत बोलणं आहे, पण ते MIDCची डिमांड अशी होती की सिडकोनी आम्हाला एक्स्ट्रा पाणी द्यावं, ते आता आम्ही शक्य नाही आहे त्यांना देणं. आम्ही जानेवारीपासून देत असतो, त्याच्यावरती काल ज्यावेळेस आमची ONGCमध्ये मीटिंग झाली त्यावेळेस या लोकांनी हा एक मुद्दा काढला की बाबा काही अनधिकृत कनेक्शन आहेत ते का तुम्ही तोडत नाही. काल जसं आम्ही ठरलं तर विदाउट पोलीस प्रोटेक्शन ते म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर येतो, त्यांच्या सपोर्टनी मग आम्ही काम आजच्या आज लगेच इमिजिएट चालू केलं. हे काम असंच चालू राहील आणि त्यातनं लवकरात लवकर यांना दिलासा कसा मिळेल हे पाहण्याची. त्यांची मागणी अशी आहे की जे बेकायदेशीररित्या कमर्शियल जे लाईन घेतले जातात त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई काय करणार आहात का त्याच्यावरती किंवा कसं? आज तर पहिल्या स्टेजला आम्ही थोडंच जाणार आहोत, परत एक आठवड्याने आणि परत हे स्टेज करणार. या लोकांनी जर घेतले असतील तर त्यावेळेस त्यांच्यावर FIR झाला. गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांना सातत्यानं तक्रार करूनही या समस्येवर तोडगा निघत नाहीये, त्यामुळे सिडकोनं या पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढला नाही तर आंदोलन करणार असल्याचा देखील इशारा भाजप नेते वामनशेठ म्हात्रे यांनी दिला. सिडकोनी जर याच्या विरुद्ध जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही गव्हाण ग्रामपंचायत आणि नावा ग्रामपंचायत सिडकोच्या विरोधामध्ये माननीय रामशेठ ठाकूर साहेब, जयंत म्हात्रे व महेंद्र साहेब यांच्या पुढाऱ्याने एक उग्र असं आंदोलन छेडू व सिडकोवाल्यांना एक प्रकल्पग्रस्त काय ही एक आमची ताकद ही सिडकोवर मोर्चा नेऊन आम्ही दाखवणार आहोत. कालच आम्ही ॲक्च्युली ONGCमध्ये गेलो तेव्हा आम्हाला खरं सिडकोच्या अधिकाऱ्याकडनं कळलं की MIDCने आमचं पाणी बंद केलं. मग त्यांना आम्ही कारण विचारलं की का पाणी बंद झालं आहे, तर धरणात पाणी नाही. त्यांना आम्ही जाब विचारला की आता एक महिना झाला आहे आणि पाणी पाऊस गेला आहे, तुम्ही असं कसं बोलता? तेव्हा ते आम्हाला बोलले की इथले जे कनेक्शन आहेत रानसाई धरण ते नाव्यापर्यंत जेवढे 35-40 कनेक्शन आहेत ते करण्यासाठी आम्हाला आमच्यासोबत पोलीस मिळत नाही.
तर आम्ही त्यांना उत्तर दिलंय की पोलीस का नाही मिळत, आम्ही सुद्धा आमच्यासोबत तुमच्यासोबत आहोत, तुम्ही केव्हाही आम्हाला, आमच्या सरपंच आहेत हरिचंद्र म्हात्रे ते आमच्यासोबत, आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही होतो, आणि आज आम्हाला, आम्ही महिलांनी उग्र रूप धारण केलेलं आहे, कारण पाण्यासाठी 20 दिवस झाले आमच्या सरपंचांकडून काही चूक न होता आम्ही ते सगळंच मान्य केलं आहे की आम्हाला पाणी नाही, पण पाणीच जर नसेल तर आम्ही पाणी भरणार कुठून? तर पाईपच्या लाईनमध्येच इथून जे चोरीचे कनेक्शन आहे ते पहिल्यांदा आम्ही शिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगू की तुम्ही पहिल्यांदा हे कनेक्शन आमचे बंद करून द्या, त्याच्यानंतर आम्हाला पुढचा न्याय मिळवून द्या. आणि आज जर हे खरोखरच जर शिडकोच्या माध्यमातून हे चांगलं कार्य झालं तर आमची पुढची वाटचाल आमची योग्यतेने होईल आणि आम्ही खरंच त्यांचे धन्यवाद मानू. आणि जर त्याच्यातून ना आम्ही निष्फल झालो तर मात्र आम्ही आमच्या दोन्ही आमदारांना घेऊन मोर्चाचं उग्र रूप धारण करू. पूर्ण ग्रामपंचायत, गव्हाण ग्रामपंचायत, पूर्ण न्हावा ग्रामपंचायत ताकदीशी उतरवू आणि त्याच्यात महिलांचा समावेश जास्त असेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.